नमस्कार। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे। जय जय गरवी गुजरात। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 9.1 ला सुरुवात करणार आहे। याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण जे 9.1 मध्ये विचारण्यात येणार आहे त्याच्यावर माहिती मिळवली, समज मिळवली। आता आपल्याला त्याच्यावर आधारित उदाहरण सोडवायचे आहे। तर पहा, पहिला प्रश्न आपल्याला दिलाय की खालील प्रत्येक पदाचे सहगुणक लिहा। आपल्याला एक पदावली दिली या ठिकाणी, या पदावलीवरून त्याचे प्रत्येक पद लिहायचे आहे, बरोबर। याचं प्रत्येक पद जसं या ठिकाणी कोष्टक बनवून मी लिहिलेलं आहे, जशी ही पदावली, याचं पहिलं पद झालं हे आणि दुसरं पद झालं याप्रमाणे। तर पहा, जी धनसंख्या असेल, जे धन पद असेल, तर त्याला आपण चिन्ह देत नाही, पण ऋण पद असेल तर ते चिन्ह सहित लिहायचं प्रत्येक मध्ये। इथं सर्व धन आहे तर या ठिकाणी काही लिहिलं नाही, आपण प्रत्येक पद सहगुणक आपण त्याचा लिहू। या ठिकाणी पण प्रत्येक पद लिहिलं, पहिलं पद इथं, दुसरं पद वजा चिन्ह सहित लिहायचं, तिसरं पद धन येतं, धन, बरोबर। त्या धन याला आपण चिन्ह देत नाही। चला तर पहिल्या याच्यात सहगुणक येईल। आपण जर पहिलं पद पाहिलं, पहिलं पद मध्ये याच्यामध्ये सहगुणक आहे 5। हे सर्व अचल संख्या आहे, म्हणजे चल आहेत, आणि हा त्याचा सहगुणक, बरोबर। हे चल आहेत आणि हा त्याचा सहगुणक, म्हणजे या ठिकाणी येईल ऋण 3। याप्रमाणे आपल्याला हे जे दोन भाग आहेत ते पूर्ण करायचे। आपल्याला अशा पद्धती जे पद दिलेलं आहे त्या पदवरून प्रत्येक पदाचा, आता एक ही संख्या झाली तर एक तर सहगुणक एकच म्हटला जाईल। प्रत्येक संख्या जी असते तर त्याचा सहगुणक ती संख्या स्वतः असते। आता या ठिकाणी चल आहे x, पण त्याचा सहगुणक दिसत नाहीये, तर लक्षात घ्या, ज्याचा सहगुणक आपल्याला दिसत नसेल तर त्याचा सहगुणक असतो 1। कारण की याला आपण एकाने गुणलं तरी आपल्याला 1x1 1x, म्हणजे एक्सच भेटणार आहे, म्हणजे याचा सहगुणक आहे धन 1। या ठिकाणी सुद्धा आपल्याला सहगुणक दिसत नाही, म्हणजे याचा सहगुणक पण काय आहे, धन 1। याप्रमाणे त्यानंतर तिसरं, तर याचं पहिलं पद, दुसरं पद आणि तिसरं पद आपण लिहिलं चिन्हासहित, बरोबर। मग याचा सहगुणक झाला 4, याचा सहगुणक झाला ऋण 4, आणि या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या दिसत नाही, म्हणजे याचा सहगुणक झाला 1, बरोबर। आता तुम्हाला समजलं असेल तीन उदाहरणावरून। हे तुम्हाला स्वतः पहिले अंदाज लावायचे की काय आहे, बरोबर। मग पहिलं पद झालं 3, दुसरं पद झालं वजा पी क्यू, तिसरं पद झालं धन म्हणजे क्यू आर आणि ऋण आर पी। मग संख्या असेल तर काय लिहितो आपण, संख्या 3। या ठिकाणी संख्या नाही आहे पण वजाचिन्ह नाही, म्हणजे वजाचिन्ह देऊन द्यायचं। संख्या नसेल तर आपण काय लिहितो, 1, म्हणजे या ठिकाणी येईल ऋण 1। ही या ठिकाणी नवीन गोष्ट या ठिकाणी शिकायला भेटली, म्हणजे वजाचिन्ह असेल तर त्याचं सहगुणक -1। आता इथं जर 3 राहिला असता तर -3 लिहिलं असतं, जसं या ठिकाणी लिहिलंय, बरोबर। नंतर क्यू आर काहीच दिसत नाही, सहगुणक म्हणजे 1, याचा -1। याप्रमाणे सहगुणक आपण लिहू शकतो। आता या ठिकाणी थोडं वेगळं आहे, मग आपण या ठिकाणी विचार करतो की इथं तर अपूर्णांक मध्ये दिलंय, एक्स द्वितीयांश अधिक वाय द्वितीयांश -xy, बरोबर। मग या ठिकाणी आपल्याला संख्या दिसते 2, पण ते अपूर्णांकामध्ये, मग वरती काय आहे, वरती काहीच नाही, म्हणजे काय समजायचा, 1, आणि खालती काय, वरती काय समजायचा, 1, आणि खालती काय, 2, एक द्वितीयांश। याचा सहगुणक, एक्स चा सहगुणक हा एक्स याप्रमाणे, बरोबर। हा याला गुणलं तर ही संख्या भेटेल, मग याच्यामधून हा बाहेर काढायचा, म्हणजे सहगुणक असेल 1/2। याच्या पण त्याच पद्धतीने वरती सहगुणक असेल 1 आणि खालचा हा 2, 1/2। याचा सहगुणक काय, -1, ते आपल्याला माहिती आहे, वरती आपण शिकले।
आता दशांश अपूर्णांक मध्ये दिलंय आपण प्रत्येक पहिलं पद दुसरं पद आणि तिसरं पद लिहिलं, मग याच्यामध्ये 0.3 हा याचा ए चा सहगुणक झाला, वजा 0.6 हा ए बी चा सहगुणक झाला, आणि बी चा सहगुणक काय झाला 0.5। याप्रमाणे आपल्याला हे जे कोष्टक दिलं होतं तर म्हणजे कोष्टक स्वरूपात आपण रूपांतर केलं आणि त्याला सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, बरोबर। हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण दुसरा प्रश्न सोडवूया। अगोदर हे लिहून घ्या। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सर्च करा फ्युचर एज्युकेशन किंवा दीपक सोनोने सर, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न दुसरा पाहूया, ज्याच्यामध्ये सांगितले आपल्याला खालील बहुपदींचे एकपदी द्विपदी किंवा त्रिपदीत वर्गीकरण करा। कोणती बहुपदी वरील तीन पैकी एकही प्रकारात येऊ शकत नाही, म्हणजे कोणत्यामध्ये एकही प्रकार नाही आहे, तर ते पण आपल्याला ओळखायचं आहे। चला आपण सुरुवात करूया। तर आपण पाहू शकता की प्रश्न दुसऱ्यामध्ये पहिल्यामध्ये दिलाय एक्स अधिक वाय, एक्स अधिक वाय। तर एक्स अधिक वाय ही आपल्याला दोन पदे आहेत, एक्स अधिक वाय द्विपदी, बरोबर। मग या ठिकाणी दोन पदं असल्यामुळे ती द्विपदी मध्ये। नंतर हे 1000, बरोबर, काय आहे 1000, 1000 ही एक पदी, बरोबर, याप्रमाणे। नंतर एक्स अधिक एक्स चा वर्ग अधिक एक्स चा घन अधिक एक्स चा चौथा घात, तर ही कोणत्याही प्रकारात येऊ शकत नाही, बरोबर। म्हणजे या ठिकाणी या प्रकारात नाही, मग या प्रकारामध्ये नाही अशी जी पुढची बहुपदी आहे तर ती आहे एक्स अधिक एक्स चा वर्ग एक्स चा घन अधिक एक्स चा चौथा घात, म्हणजे या ठिकाणी या तिघांमध्ये नाहीये। आता पुढचं 7 अधिक वाय अधिक 5 एक्स, म्हणजे आपल्याला तीन पदं दिसत आहेत, मग आपण ते तीन पदं या ठिकाणी लिहू त्रिपदीमध्ये, एक्स अधिक वाय अधिक 5 एक्स, 1 2 3 तीन पदं आहेत त्रिपदीमध्ये, ते येतील। चला पुढचं, नंतर पुढच्या मध्ये दिलंय 2y वजा 3y चा वर्ग, मग दोन पदं दिसत आहेत आपल्याला, मग या ठिकाणी लिहिणार 2y वजा 3y चा वर्ग। पुढचं आहे 2y वजा 3y चा वर्ग, म्हणजे दोन वेळेस त्या ठिकाणी पुढे त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे, आणि 4y चा घन, बरोबर, 4y चा घन, म्हणजे तीन पदं बनत आहेत, मग या ठिकाणी लिहिणार आपण 2y वजा 3y चा वर्ग अधिक 4y चा घन, बरोबर, तीन पद, 1 2 3। पुढचा जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये 5x वजा 4y अधिक 3x, म्हणजे या पण ठिकाणी तीन पद आहेत, या ठिकाणी लिहिणार 5x वजा 4y अधिक 3xy। नंतर पुढच्या याच्यामध्ये दोनच पद आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपण लिहिणार द्विपदीमध्ये 4z वजा 15z चा वर्ग। नंतर पुढची बहुपदी म्हणजे त्या ठिकाणी 1 2 3 4 चार पद आहेत, मग ती या प्रकारात नाही, म्हणजे येईल त्या ठिकाणी ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डी ए,
या प्रमाणे। चला त्याच्यानंतर पी आर पी क्यू आर एकच पद आहे, म्हणजे या ठिकाणी लिहिणार पी क्यू आर एकच पद म्हटलं जाईल। नंतर द्विपदी पी चा वर्ग क्यू अधिक पी क्यू चा वर्ग, नंतरची पण दोन पी अधिक दोन क्यू याप्रमाणे। तर वर्गीकरण याप्रमाणे करायचं, एक पदी एक पद असलेलं या ठिकाणी लिहायचं, द्विपदी दोन पद असतील नंतर तीन पद, आता त्याच्याशिवाय याच्यामध्ये नसेल असं आपण शेवटचा प्रकार लिहिला। या प्रकारे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे, बरोबर लिहून घ्यायचं आहे। आभार।